सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होणाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः असं म्हणतात. नाहीये तसं, लय अवघड आहे. कीर्तनकार काय कुठल्या क्षेत्रामध्ये पोरीने उभा राहणं फार अवघड आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी तुम्ही असणं गरजेचं आहे. पण पोरींनो, मी मुलगी आहे म्हणून तुम्हाला सांगते, मुलीनंही आईबापाला तेवढा विश्वास दिला पाहिजे की मी ढगा एवढी प्रसिद्धी करेन, मी आकाश ठेंगणं पडेल, इतकी मोठी होईल, पण तुमची मान खाली जाईल इतकं वाईट कधी वागणार नाही. हे पोरींनी आश्वासन दिलं. आईबाप पाठीशी उभं राहायला असा कितीचा वेळ लागतो दादा. तर हा विश्वास तुम्ही त्यांना निर्माण करून दिला पाहिजे. तर पोरांचं काही बोलण्यात हेच नाही. हे पोरं गोडच आहेत, त्यात काही विषयच नाही दादा, बरं का? ते हुशारच आहेत. परंतु तुम्ही लय चांगले आहेत हो, तुमच्या इतकं चांगलंच कोणी नाही. फक्त तुम्ही जरा पोरींकडं कमी बघत जा, म्हणजे लयच चांगलं होईन आपलं. तिकडं कमी बघितलं की आपलं भविष्यच झालं दादा. जरा व्यसनाकडं कमी जा, बरं का? थोडा विचार करा. एवढं एवढं जीवन आहे, तरुण वय आलं की तुम्हाला असं वाटतं मी का ढगातच आहे की. हे जरा कमी करा. आम्हाला 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. घालाय जीन्स पॅन्टी, बसाय फटपटी, खायला पानपटी, प्यायला हातभटी, झोपाय झोपटपटी, खर्चाला हायच बापायची सोसायटी, ती मियाला ना कर्ज भरू भरू, बरं का? तू लागला आयुष करायला. जरा जीवनात येऊन विचार करा पोरांनो, थोडासा विचार करा, बरं का? अरे आपल्याकडे बघून ते आईबाप जगतात दादा, जरा विचार करा ना. आम्ही आणि वर्ण आमची पोरं, आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. तुम्ही मावळे आहेत का? तुम्ही डोम कावळे आहेत, मावळे आहेत का तुम्ही? अरे मावळा कोणाला म्हणायचं आहे माहीत तर आहे का आपल्याला? निस्ता कालवा हो, निस्ता कालवा. तुम्हाला एक सांगते, छत्रपती एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शिवबा जन्मला. वा, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती. सर्व राजांचा अधिपती, आर दैवत छत्रपती, नामचा दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. हरिओम. बर का पाठी माग बसलेले मंडपाच्या बाहेरचे कड्याचे पाय तंगडे उर करून बसलेले, चपला घालून बसलेले, टिकून बसलेले, लक्ष देऊन ऐका. जो महाराष्ट्रात जन्माला आलाय, ज्याला छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, असा प्रत्येक माणूस टाळ्या वाजवी. आमची औलाद पाकिस्तानात जन्माला आली, ती नाही वाजवणार. तुम्ही जरा टाळ्या वाजवा ना हात वरी करून. हात वरी वरी वरी. अरे नाचायला कसे करता, तसे जरा करा ना. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती, सुराज्य खडविण्यासाठी. आई शिवाई आईची जाई, आई शिवाई आईची जाई, आशीर्वाद हो पाठी. आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमच दैवत छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज दादा. अरे सुरतांची सुन नजर नमून आणली ना, तरी माझे राजा म्हणाले तुमच्यासारखी आमची आई असती ना, आम्ही असे सुंदर आणि गोड जन्माला आलो असतो. इतके सुंदर ज्यांची नजर होती. अरे आदर्श पुत्र, आदर्श राजा, सावध नेता, हिकमती लढवय्या, धाडसी मुत्सुदी भाषाशुद्धी पुरस्कर्ता, धर्म करीतांना शुद्ध करून स्वधर्मात घेणारा धर्म सुधारक, चारित्र्य संपन्न नेता, असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू होते. वा, गणिमी काव्याने का होईना यश मिळ
अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी बाल शिवराय बाल मावळ्यांसह पुण्याच्या नैऋत्यास असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. रक्ताचा अभिषेक केला. अवघ्या काही मावळ्यांसोबत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अरे मावळे कसे होते बाजी मुळात बाजी तळाजी. अशा शेकडो वीरांनी आत्मबलिदान केले. पुरींनी वैधव्य पत्करले. असा मावळ्यांचं ते स्वराज्य. शिवबाचे मावळे म्हणा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे म्हणा नाही कुणाची भीती. अरे नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला. शिवनेरीवर शुभ जन्मला. राजांचा अधिपती सरराजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती छत्रपती. आमचं दैवत छत्रपती. दिले वचन दिले वचन माहेब वचन पूर्ण करी. दिले वचन माहेब वचन पूर्ण करी. शुभ राजा ग माझा राजा ग. अरे शुभ राजा ग माझा राजा ग. ए बसला घोड्यावरी. शुभ राजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. ए माझा राजा ग बसला गोड्यावरी. माझा राजा ग बसला गोड्यावरी. शिवाबा राजा ग बसला गोड्यावरी. टप 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 क्या बात है. टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे. टप 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 गाणे गाती माझ्या शिवरायाचे. ऐका ना. दिले वचन मा साहेबा. अरे दिले वचन मा साहेबा. आणि दिले वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. दिले वचन मा साहेबा वचन पूर्ण करी. शुभ राजा ग माझा राजा ग. अरे शुभ राजा ग माझा राजा ग. माझा राजा ग बसला घोड्यावरी. माझा राजा ग बसला घोड्यावरी. शुभ राजा ग बसला घोड्यावरी. बसला घोड्यावर बसूनच आलते महाराज छत्रपती शिवाजी महाराज. चला नाही तेवढी ताकद होती. दादा पोरांनो दोन तीन गोष्टी कराय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतो तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल कलियुगातल्या छत्रपती शिवराय. तुम्हीच असाल दादा. तुम्हीच घडाल. फक्त नजर बदला आचरण बदला आणि संस्कार बदला. तुमच्या हातात आहे माता मावल्या. थोडं बदला थोडं बदला. लय अवघड आहे आपलं तर. आपलं फक्त हेच लय चलतं हे बी जरा चलू द्या बरं का. तोंडाच्या तिथं आमला कुणी हात धरू शकत नाही पण संस्कार थोडेसे लावणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगते झाडाची फांदी आहे ना कवळी आहे तोपर्यंत वाकते. मोठी झाली की वाकत मोडते दादा. आपल्याला वाकवायची मोडायची नाही. लहान आहेत तोपर्यंत चांगले संस्कार द्या. त्यांना शिकवा ना जरा हरिपाठ शिकवा. आमच्या आईलाच येत नाही. आमच्या आईलाच फक्त मालिका येतात. तिला काय हरिपाठ यायचा. आमचं दुसरं नाही बाकी सगळं येतं. सगळं पाठ आहे फक्त हरिपाठ पाठ नाही. माळकरी व्हा माझा काही फायदा नाही. बघा तुम्ही माळकरी झाले म्हणून मला काही 10 पाठ जास्त नाही भेटणार किंवा कमी नाही भेटणार. माझा काहीच फायदा नाही आहे. पण तुम्ही जर माळकरी झालात ना तुम्हाला सांगते जीवनात सोबत काहीच येत नाही. नाकातलं सुद्धा काढून घेतात. नाकातलं सुद्धा ते सुद्धा ठेवत नाही. पण तुळशीची माळ काढायची कोणाची हिंमत होत नाही दादा.
फार वेगळे आहे तुळशीच्या माळीची ताकद. म्हणून जरा व्हा वारकरी, व्हा एकदा वारकरी झालात की जीवनात आनंद आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाच, होईना भिकारी पंढरीचा वारकरी. कारण आपण सगळं त्याच्या मर्जीवर चालतोय, नाव आपलंय. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. तेरी अलबेले राम, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का, तेरी मर्जी का, तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, अलबेले राम. कर्म से बंदा हूँ मन से चंगा हूँ, कर्म से बंदा हूँ मन से चंगा हूँ. तेरे बिना नहीं कुछ काम, ओ मेरे अलबेले राम. मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे अलबेले राम. सगळं त्याच्या हातात आहे, मग द्या ना सोडून. आवडीने भावे हरिणाम गेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, काळजीच करू नका. तुम्ही ना मागे पुढे उभा राहे संभाळीत. आली आघात निवाराया, घालोनी या भार. राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासे. काळजीच करू नका. पण तुम्ही काळजी न करण्यासाठी, तुम्हाला त्याची काळजी येण्यासाठी, त्यांना तुझी काळजी येण्यासाठी, सर्वात प्रथम तुम्ही त्याच्याशी संलग्न असणं फार गरजेचं आहे. आणि मग हे कधी होईल, हे होण्यासाठी काहीतरी करावं लागेल की नाही? तो तुमच्या मनात राहण्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग तुकोबाराय साधा उपाय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती. मूर्ती राम, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती. रखू माईचा पती राहण्यासाठी असं काय ते कारण तुकोबाला सांगतात. तू फार गोड आहेस, पण कधी कधी ना देवाला सुद्धा भक्ताची ओढ लागते बरं का. प्रेम असेल तेवढं एकनिष्ठ. तू आपल्याला देवाला पाहावंसं वाटतं, पण देवाला एकूण तरी पाहावंसं वाटत असेलच की नाही. उदाहरणार्थ सांगते, श्रीकृष्ण भगवान राधेला पाहिल्याशिवाय चरणच पडत नसे. आता ही वेगळी कल्पना आहे बरं का, लक्ष देऊन ऐका बरं का. राधा भागवतामध्ये 21 वर्षाची आणि भगवान श्रीकृष्ण 5-4.5 वर्षाचे असं दाखवलेत. मग प्रेम कसं झालं? ही प्रेम नाही, ही भावना जी प्रेमाची आहे ना, ती फार वेगळी आहे. आमची वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. महाराज राधा दारातून गेली की भगवंताला करमत नसे. वगैरे गोरीपान राधा बघितली ना की भगवान श्रीकृष्ण ना देवाकडे, भगवान श्रीकृष्ण देव असून सुद्धा आईकडे हट्ट करायचे. राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से
की रज की छोरी से मैया रचा दो मेरो भ्या ओ मां मैया रचा दो मेरो भ्या। मैं यशोदा माता समजून सांगायचं काय गोड समजून सांगतायत बघा बरं का। उमर तेरी छोटी है नजर तेरी खोटी है उमर तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे रचा दो तेरो भ्या ओ काना कैसे रचा दू तेरू भ्या। वो कितनी गोरी है तू कितना काला है वो कितनी गोरी है तू कितना काला है कैसे रचा दू तेरू भ्या ओ काना कैसे रचा दू तेरू भ्या। राधिका गोरी से बिरज की छोरी से राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया रचा दो मेरू भ्या ओ मा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट पर।